वांद्रे परिसरात सध्या वंडरलँड नावाचं एक अनोखं जग अवतरलंय. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि युवा सेनेचे पदाधिकारी राहुल कनाल यांची ही संकल्पना आहे. या वंडरलँडमध्ये आकर्षक रोषणाईनं सजलेल्या कलाकृती पाहायला मिळत आहेत. या अनोख्या जगाचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी मनश्री पाठकनं. हिरवळीवर सध्या मी उभी आहे. माझ्या मागे माझ्या आजूबाजूला सगळीकडे आपल्याला रोषणाई आणि झगमगाट बघायला मिळतो आहे. मुंबईकरांना अशा प्रकारचं नेत्रदीपक चित्र खरं तर तुलनेनं कमीच बघायला मिळतं, कारण आपल्याकडे रस्त्यांवरती ट्रॅफिक जाम हे चित्र डोळ्यांना बघण्याची सवय झालेली असते. मात्र अशा प्रकारची ही वंडरलँड खरोखरीच नयनरम्य दृश्य दाखवणारी आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर येऊन खास करून सुटीच्या दिवशी या ठिकाणी या वंडरलँडला बघायला येत आहेत, अनुभवायला येत आहेत. आणि येत्या 2 तारखेपर्यंत ही वंडरलँड सगळ्या मुंबईकरांसाठी खुली असणार आहे. बहुत अच्छा लगता है इधर आके, क्योंकि कोरोना 2 बरस से बाहर निकलने को तकलीफ थी. बरा वाटत बाहर घर से बाहर निकाला भेटत बरा वाटत. मैंने बहुत सारे फोटोज निकाले, इंजॉय किया. 2 साल में घर पे थी, एटलीस्ट इतना इंजॉय लाइफ मैं कभी जिंदगी में नहीं किया. एटलीस्ट मैं आदित्य ठाकरे को बहुत शुक्रिया अदा करती हूँ कि अपने मुंबई वालों को इतना एन्जॉयमेंट करने का भी दिखाया. इकडे रोषणाईच्या माध्यमातून तयार केलेल्या प्रतिकृती, जसं मी सांगितलं की सांताक्लॉज असेल, वेगवेगळ्या रंगांचे कारंजी असतील, यासोबतच स्नोबॉल असतील, अशा प्रकारच्या प्रतिकृती या वंडरलँडमध्ये अनुभवायला आणि पाहायला मिळत आहेत. खास करून जर तुम्हाला सेल्फी काढायचे असतील, फोटो सेशन करायचं असेल, तर निश्चितपणे वांद्र्याच्या रेक्लमेशनच्या या वंडरलँडला जरूर भेट द्या. कॅमेरामन अनिल पवार, समनशी पाठक, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.